डॉक्टर पुंडे साहेबान, डॉक्टर पुंडे साहेब म्हणजे कसं आहे मुखेड भूषण असून हे महाराष्ट्र भूषण या ठिकाणी हे ना असा कार्यक्रम घडून आणलेला आहे की मी जास्त काही वेळ बोलणार नाही, फक्त एक मुद्दा सांगणार आहे मी। या ठिकाणी समजा डॉक्टर साहेब आहेत की दर सर्पदंश होतात शेतकऱ्यांचे किंवा इतर लोकांचे, ते गिराक यावं की नको असं आहे, पण डॉक्टर साहेबांनी एवढं ठरवलेलं आहे की निश्चित शेतकऱ्यांना गोरगरिबांना सर्पदंश न होणे याच्यासाठी हे बुटाचं वाटप करणं किंवा माहिती देणं याच्यासाठी हे कार्यक्रम ठरलेले आहेत। आता या ठिकाणी खूप लोक जमलेले आहेत, शेतकरी आहेत या ठिकाणी, व्यासपीठावर भक्कम खूप लोक जमलेले आहेत, पण या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आज आदेशा मान देऊन साहेबांना आम्हाला सन्मानित केलेलं आहे। पण एवढंच मी सांगू शकतो की आज या ठिकाणी साहेबाचं कसं आहे काय ना वागणं, आज या ठिकाणी आज का आपुल्या हिता जो आशय जागता धन्य माता पिता तयाच्या, आज डॉक्टर साहेबाला आमच्यासारखी काय धन्यवाद देऊ शकणं होणार नाही, कारण पण त्यांचे त्यांच्या पोटी जर त्या मायबाबाच्या पोटात हा हिरा जन्मला आणि याचं नावलौकिक होणं आणि इतक्या लोकांना तळमळीने या ठिकाणी या सर्पदंशापासून या रोगापासून मुक्त करणं आज आपल्या ह्या मुखेड तालुक्याचं कितीतरी भूषण आहे किंवा किती भाग्य आहे, उजळलेले भाग्य आता अवघे चिंतावार या ठिकाणी कितीतरी लोकांचा जीव वाचलेला आहे। आता आपण पाहत आहोत आणि बघितलेच आहोत। आता या ठिकाणी सांगा सर का आम्हाला जास्त बोलायचं बी नाही आणि काय जास्त वेळ घ्यायचं नाही, पण या ठिकाणी एक 10-12 वर्षाखालची घटना आहे। आमच्या शेजारी गोनार गाव आहे, गोनार गावचा एक मुलगा 10-12 वर्षाचा मुलगा होता, त्या कुटुंबामध्ये एकच मुलगा होता, त्याला सर्पदंश झाला, बरासा वेळ त्या ठिकाणी गेला त्या मुलांचा, पण काही लोक म्हणतात मुखला डॉक्टर साहेबाकडे नेवा काही नाही नो, मग त्याची परिस्थिती एकदम बिकट झालेली होती। काही लोकांचं असं म्हणत होते बा इथं तर हे मुलगा गेलेलाच आहे, पण काही दुर्दैवानं काही असो साहेबापर्यंत पण नेवत आमच्या नदीवर आल्याच्यानंतर वाडीच्या बिलकुल मुलामध्ये काहीच नव्हतं, काही लोक वापस घेऊन जावं म्हणले, हे आम्ही निश्चित बघितलेलं आहोत आम्ही। मग तिथून काही लोक म्हणले आता इथपर्यंत आले आपण पण काय फरक पडणार आहे, साहेबांना भेटले साहेबांना मग सांगितले बाबा त्याचं दैव मुलांचं आणि माझा हात गुन्हा, 4 दिवस मुलाला सुश आला नाही, पण 4 दिवसानंतर मुलगा जिवंत झाला आणि त्याचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी हे झालेलं आहे। म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, साहेबांना मला ह्या ठिकाणी अध्यक्षपद सुचलेलं आहे, तरी आमचे काहीतरी भाग्य या ठिकाणी, म्हणून मी एवढं बोलून माझं भाषण संपत जय महाराज।